ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर आनंद पाटील यांच्या आगामी महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी या पुस्तकाविषयी माहिती देण्यासाठी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. इतिहास हाच मिथकांचा ममी मधील सांगाडा बनला आहे. शिवशाहीच्या इतिहासाचे नेमके तेच झाले आहे. इतिहासाच्या आरशातील शिवाजीराजांचा अवतार हा अस्मितेचा भाग बनला आहे. चुकीच्या पद्धतीमुळे विकृतीकरण झालेल्या इतिहासाबद्दल श्रद्धाळू लोक संशय घेताना दिसत नाहीत. इतिहास हा पुराण बनलेला आहे. हा इतिहास स्मृती रूपात जिवंत ठेवणे हीच भारताची आज गरज बनली आहे. त्यामुळं इतिहासाचे विविध संदर्भ व पुरावे तपासून लेखन करणे ही काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं. तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा इतिहास आणि प्रतिमेचा इतिहास आहे. प्रतिमा अभ्यास हा नवशास्त्र तयार झालेलं आहे आणि प्रतिमांचा आज वापर केला जातो. दुसरा एक सिद्धांत असा आहे की आपण इतिहासाच्या स्मृतीवर जगतो म्हणून स्मृती आणि इतिहास यांचं फार जवळचं नातं आहे. एखादी घोषणा दिली जरी सम्राट शिवाजीसारखी तरी माणसाचं रक्त सळतं. तर याचा अर्थ आपल्या जनुकामध्ये ह्या स्मृती असतात आणि याचा गैरफायदाही घेणं शक्य असतं. इतिहासाचं विरूपीकरण होत असतं. इतिहासातलं सत्य शोधणं अवघड आहे असं पाश्चात्य इतिहासकार म्हणतात आणि त्यांनी 10-12 सिद्धांत तयार केलेले आहेत. ते सिद्धांत मराठीमध्ये नाहीत. मराठीमध्ये हे असं घडलं एवढंच सांगितलं जातं. कारण भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत इतिहास कधीच शिकवला जात नव्हता आणि चिकित्सा वृत्ती तुलना यांना बंदी होती. आत्ता मात्र परिस्थिती बदललेली आहे. संजय सुब्रमण्यम सारखा आघाडीचा इतिहासकार आपला इतिहास जगाशी जोडा असं सांगतो म्हणून मी जगातले संदर्भ शोधून. या वार्तालापास पुस्तक प्रकाशक डॉक्टर मंगेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, उद्योजक दत्ता मुळे, शहराध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शिल्पकार नितीन जाधव, संजय जाधव, श्रेयस माने, मीडिया विभाग प्रमुख दीपक शेळके आदींची उपस्थिती होती.